महत्वाची बातमी, महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचं आज राज्यभरात धरणं आंदोलन होत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाची कृती समितीची मागणी आहे. जुलै 2018 ते 2024 पर्यंतचा महागाई भत्ता देण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे. घरभाडं भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ लागू करण्याचीही त्यांची मागणी आहे. पंचवटी एसटी बस स्थानकामधून चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत. चंदन, मुंबईमध्ये तर प्रवाशांना फटका बसतोय, नाशिकमध्ये काय चित्र आहे? पंचवटी डेपोच्या बाहेर आपण बघतोय की हे सगळे एसटी कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी घोषणाबाजी करतायत, आंदोलनाला बसलेले आहेत आणि एकूणच संप जो आहे तो या ठिकाणी पुकारण्यात आलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर या कर्मचाऱ्यांची जी मागणी आहे त्या मागणीच्या संदर्भात तातडीनं तोडगा काढू अशा पद्धतीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या वतीनं देण्यात आलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर देखील मागण्या ज्या आहेत त्या कायम आहेत, कुठलाही प्रश्न सोडवलेला गेला नाही आहे आणि त्यामुळे आज नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 3000 आसपास जे बस आहेत त्या डेपोमधनं बाहेर पडलेल्या नाही आहेत. सकाळची वेळ जी असते ती खास करून चाकरमाने असतील, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील यांच्यासाठी अत्यंत घाईची असते. मात्र अचानक पुकारण्यात आलेल्या या संपामुळे आता वाहतूकदार असतील, विद्यार्थी असतील, प्रवासी असतील यांची प्रचंड अडचण झालेली आहे. थोडक्यात सांगा काय मागणी आणि पुढची भूमिका काय? आमची प्रमुख मागणी अशी आहे का, आम्हाला देखील आम्ही शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला पगारवाढ झाली पाहिजे. याबाबत आम्ही मुख्यमंत्री साहेबांना वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे. आमची मुख्यमंत्री साहेबांना एकच म्हणणं आहे का तुम्ही नक्कीच या ठिकाणी कर्मचारी आक्रमक झालेले आहेत. धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर.